त्यानंतर मुंबईतली एक ब्रेकिंग न्यूज येते आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार आयात करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या तेजस्विनी घोसाळकर यांना काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिली जाणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. तेजस्विनी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार होत्या. चांगला जनसंपर्क असल्यानं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रमोद, संदीप, आपल्याला माहिती की उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडे तसा म्हणावा तसा मोठा चेहरा नाहीये, त्यामुळे काँग्रेस जो शिवसेनेचा संभाव्य उमेदवार होता ठाकरे गटाचा तो आयात करण्याची शक्यता वर्तवली जाते. त्या अनुषंगानं शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते या सगळ्यांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती मिळते. तेजस्विनी घोसाळकर, ज्या अभिषेक घोसाळकर माजी नगरसेवक होती, त्यांची काही दिवसापूर्वी हत्या झाली होती, त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क जो आहे तो उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे तेजस्विनी घोसाळकर यांना काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देण्याबद्दल देखील चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती मिळते. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुंबईमध्ये बसून लवकरच या सगळ्या संदर्भात तोडगा काढणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचा आणि तेजस्विनी घोसाळकर यांचा सामना रंगतो काही बघणं महत्वाचं असणार आहे. अगदी धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.